उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे आणि मी सध्या अयोध्या नगरीत आहे आणि आपण जर बघितलं तर शरयू नदीच्या तीरावर असलेली ही अयोध्या नगरी जी आहे या नगरीवर संपूर्ण धुक्याने लाट जी आहे ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. शरयू नदीच्या तीरावर एवढ्या गारठ्यात देखील भाविक जे आहेत रामभक्त जे आहेत ते स्नान करतात आपल्याला पाहायला मिळत असेल. या ठिकाणी जे छोट्या छोट्या होडी आहेत त्या ठिकाणी देखील बसण्याचा आनंद जो आहे तो भाविकांकडनं लुटण्यात येतोय. जवळपास अयोध्येतलं तापमान आता जर आपण बघितलं तर 4 ते 5 डिग्री अंश असं एक तापमान यावेळेला नोंदवलं जातं. येत्या 22 तारखेला रामजन्मभूमी सोहळा पार पडणार आहे आणि त्या दिवशी देखील असंच काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर दृश्यमानता कमी झाल्यामुळे अनेक वाहनं जे आहेत ते देखील वाहनं कमी स्पीडनी चालवण्याचा आदेश जो आहे तो पोलिसांकडनं देण्यात येतो आहे. हा सगळा संपूर्ण परिसर बघितला तर शरयू नदीचा हा पूल आहे आणि या संपूर्ण पुलावरचं आपण जर दृश्य बघितलं तर एक धुक्याची चादर या ठिकाणी आपल्याला पसरलेली पाहायला मिळते. अनेक भाविक सकाळपासूनच या ठिकाणी येत आहेत, या ठिकाणी स्नान घेत आहेत आणि संपूर्ण रामजन्मभूमी सोहळा अनुभवता यावा यासाठी आता अयोध्या नगरी हळूहळू गजबजू लागलेली आहे आणि धुक्याची चादर थंडीची पर्वा न करता भाविक अयोध्या नगरीत जमायला सुरुवात होतीये. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.